हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती संदर्भात काही महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत, तर ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा। तर गाइज, एका विद्यार्थ्याने ग्राम विकास विभागामध्ये कॉल करून जिल्हा परिषद भरती संदर्भात माहिती विचारलेली होती, तर त्यामधून एक वेगळीच शॉकिंग न्यूज समोर आलेली आहे, तर ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता। ग्राम विकास विभाग ना मॅडम? हो मॅडम, काय आज लोकसभा तलवात नेले काय खरे का ते? हा, बातमी त्या कंपनीची कोर्टात गेली कंपनी। आपण आता कधी ती कोर्ट निकाल देणार याच्यावरती? कोर्ट कधी देईल ते नाही आम्ही सांगू शकत, कारण की ते त्यांचं म्हणणं आहे की ते डेटा असा यापूर्वी त्यांनी दिला, त्याचं काही मिसयूज झाला आणि मग त्यांच्यावरती पोलीस FIR वगैरे लागली, म्हणून ते आता ते कोर्टात गेलेत, कोर्टाचा त्यांना आदेश हवेत डेटा देण्यासाठी। कोर्टाने काय आदेश दिलेत? कोर्टाने आदेश काय दिलेत? आता ते अजून केस चालू आहे, अजून काही आलं नाही त्याचे डेट वगैरे लागली नाही अजून। अहो मॅडम, आता किती दिवस आम्ही थांबाल? 3 वर्ष झाले ऑलरेडी, अजून किती वर्ष थांबणार? आता काय करणार, त्यांच्याकडे डेटा पडलाय ना सगळ्या मुलांचा, आता त्यांनी दिल्याशिवाय पुढे काही चालू नाही होणार। मग हे पण वर्ष असं जाईल बहुतेक, मग बघू आता लवकर डेट दिली तर ठीक आहे। अवघड केलं मुलांचं सगळं सरकारनं बिन, मागच्या बी सरकारनं पण। आता काय मुलांचा मॅडम, तेवढं आमचं वय 26 होतं, आता वय आम्ही 30 क्रॉस आहे आमचं वय। होईल आता त्याचं कोर्टात काही निकाल होईल, त्यानंतर ते डेटा आपल्याकडे आल्यानंतर चालू करतील। हो पण ते डेटा तुम्ही लोकसत्तामध्ये सांगितलं होतं, डेटा ह्याने गेला पाहिजे होता ना ग्राम विकास विभागाने? हॅलो, ग्राम विकास विभागाने म्हणजे तर जिल्हा परिषदांना तो डेटा त्यांना द्यायला सांगितलं। पण आजच्या लोकसत्तामध्ये काय होतं, तो डाटा ग्राम विकास विभागाने घ्यायचा होता, नंतर मग त्यांनी जिल्हा परिषद द्यायचा होता, असं पेपरमध्ये याची आले लोकसत्तेला। अच्छा, पण आता ते जोपर्यंत ते कोर्टात गेल्यामुळे आता पुढे काहीच नाही, तर जेव्हा कोर्ट सांगेल तर घ्या तर ते घ्या। आता कोर्ट 2 वर्ष सांगते का 3 वर्ष सांगते काय सांगताय? कधी सांगते कोर्ट ते सांगणार ना लवकर, इतके वर्ष कसं काय लागणार? हो बरोबर आहे मॅडम, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय ना काही आज पद भरण्याबाबत। हो की, पण किती वर्ष थांबणार अजून? एक आज ऑलरेडी 3 वर्ष थांबलोय आम्ही। होईल आता ते होईल, निकाल लागल्याशिवाय काही नाही, थोडं थांबायच लागेल सर। किती तरी अजून तरी? आता अजून किती ते मी काही म्हटके नाही, 1 महिना 2 महिना, तर त्याच्यात थोडी ना होणार सर, त्यांचे काय प्रोसिजर किती वेळ लागेल कोण कसं सांगू शकेल। तर गाइज, आपण आता कम्प्लीट व्हिडिओ मध्ये पाहून घेतलेला आहे की कशा पद्धतीने ग्राम विकास विभागाकडून माहिती मिळालेली आहे की न्यासा कंपनी डायरेक्टली कोर्टामध्ये गेलेली आहे, कारण की त्यांच्यावर कोणी FIR केलेली होती की त्यांनी परीक्षार्थींचा जो काही डेटा आहे त्याचा मिसयूज केलेला आहे, परंतु हे जे काही आरोप आहे हे सर्व खोटे आरोप आहेत हे दाखवून देण्यासाठी न्यासा कंपनीने आता कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, आणि जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा जो काही डेटा आहे तो दुसऱ्या कंपनीकडे सोपवण्यात येणार नाही, आणि जोपर्यंत सर्व डेटा दुसऱ्या एखाद्या कंपनीकडे जात नाही तोपर्यंत तुमचे वेळापत्रक जाहीर होणार नाही आहे। त्यामुळे गाइज, आणखी काही दिवस डिले होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदचे वेळापत्रक। तर गाइज, जेव्हा केव्हा कोर्टाचा निर्णय लागणार आहे त्यावेळेसच तुम्हाला नवीन वेळापत्रक पाहावयास मिळू शकते जिल्हा परिषद संदर्भातील, आणि जेव्हा केव्हा वेळापत्रक रिलीज होईल तेव्हा मी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाइज, अशा पद्धतीने हे एक नवीन अपडेट आलेलं होतं जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून कम्प्लीट माहिती मिळालेली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।